काका मला परत भूक लागली पण थांबा मला आता फराळाचं गोडधोड अजिबात नको आहे नाही म्हणजे तुम्ही ते केलं होतं सगळं जे दिवाळीत मला खायला घातलं ते खूप चांगलंच होतं आता झाली ना दिवाळी आता मला साधं पिठलं भात खायचं आहे पिठलं भात चल माझ्या स्टाईलचं मग एक मिनिट म्हणजे तुम्ही यात पण आता काहीतरी ट्विस्ट करणार काका तुम्ही मला फसवलं तुम्ही मला म्हणाला होतात पिठलं भात करणार आहात मला भात दिसतोय पिठलं नाही आहे इथे हे शेव कशापासून बनवतात बेसन बेसन पिठलं कशापासून बनवतात बेसन तर मी भात आणि शेव मिक्स करणार आहे आणि त्याला कुक करणार आहे पिठलं भात सो बेसिकली तुम्ही आत्ता पिठलं भाताची भजी करणार आपण त्याला वेगळं नाव देऊ कारण दिस इज इन्स्पायर्ड फ्रॉम अन इटालियन डिश कॉल्ड अरांचिनी अरांचिनी तिथं रिसोटो म्हणून एक प्रकार करतात भाताचा वाईन घालून त्याचं जे लेफ्टओवर राहतात त्याचे गोळे करून ते फ्राय करतात एकदम टेस्टी असतात अच्छा म्हणजे आपण आपल्याकडे जसं फोडणीचा भात बनवतो तसं राईट पण वेगळ्या शेपमध्ये आणि याच्यासाठी काय काय लागणार आहे शिजवलेला भात शेव चकलीची भाजणी शेवचा मसाला कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ लेट्स डू इट मला जरा बोल दे ह्याच्यात आता आपण भात घेऊ शेव शेव आहे थोडी मिरची ओके कोथिंबीर आणि मीठ शेव मसाला पण घालू आपण आता आपण ह्याला चांगलं मळून घेऊ ओके सो बेसिकली फक्त भारतातच जेवण वाया जातं आणि मग फोडणीचा भात होतो वगैरे असं काही नाही असं काही होऊ शकतो हो आणि तिथेही ते रिसोटोची काय अरांचिनी प्रत्येक देशात लेफ्टओवर रिसायकल केलं जाण्याची पद्धत आहे हो मला जरा ही भाजणी ह्याच्यात घालतोस बस सो आता तुम्ही हे गोळे बनवून भाजणी मध्ये रोल करणार हां आणि मग फ्राय करू आपण हे आपण 5 मिनिट असं सोडून द्यायचे म्हणजे भाजणी थोडं मॉइश्चर ओढेल भातात okay. काका तेल मस्त तापलेलं आहे आणि आपले गोळेही तयार लेट्स फ्राय देम हे किती मिनिट फ्राय हॅलो साधारणपणे लाईट ब्राऊन होईपर्यंत अच्छा म्हणजे कलर चेंज होऊन पूर्ण लाईट ब्राऊन होईपर्यंत थांबायचं ओके आणि हे खायचे कशा बरोबर ह्याच्यासाठी आपण एक चटणी करू ती कोथिंबीर हिरवी मिरची आणि लिंबू आणि मीठ येस अच्छा ही आंबट आंबट तिखट चटणी त्याच्याबरोबर सर्व्ह करू पण ती कशी करायची चटणी कोथिंबीर मिरची ग्राइंडरमध्ये घालून ग्राइंड करायची लिंबू पिळायचं मीठ घालायचं व्हेरी सिम्पल व्हेरी सिम्पल वा तुम्ही म्हणजे आमच्यासारख्या बॅचलर लोकांचा प्रश्नच सोडवला आहे असे पटकन करता येणारे आयटम दाखवून सो आता मस्त लाईट ब्राऊन झालं लाईट ब्राऊन झाले ह्याला आपण काढून टिश्यूवर ठेवू मग तेल निघून जाईल अँड लेट्स डू द प्लेटिंग ॲज प्रॉमिस तुझ्यासाठी साधं पिठलं भात केलं आहे प्लीज ट्राय एवढ्या छोट्या व्हर्जनमध्ये पिठलं भात मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे माइंड ब्लोईंग आहे म्हणजे मला ॲक्च्युली पिठलं भाताचा घास खातोय असं वाटतं आणि प्लस भजीची मजा मिळते सो आपलं तयार झालं आहे पिठलं भात अरांचिनी ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही पाहिलेली आहे तुम्ही घरी सहज ट्राय करून बघू शकता आणि तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा आमचा रिवर्ब कट्टा हा यूट्यूब चॅनल तुम्ही बघताच आहात रामबंधू मसाले प्रस्तुत ट्विस्ट ईट ह्या आमच्या शोला तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत सो लाईक करा कमेंट करा
आणि शेअर करा, कारण छोटं छोटं शेअरिंग बनवी नातं मोठं. आजच्या भागामध्ये दाखवलेल्या पदार्थाची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर प्लीज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा. आमचे इंडल्जन्स पार्टनर अवंती शॉपी तुम्हाला घरपोच त्याची डिलिव्हरी पोहोचवतील. जा चिकू दारू गड. अरे यार ते आईनी पण आंटींसारखा चकली आणि चिवडा बनवायचा प्रयत्न केलाय म्हणून मी. थँक्यू. छोट छोट शेअरिंग बनवी नातं मोठं. राम बंधू चिवडा मसाला, चकली मसाला. राम बंधू.